आणि संपूर्ण विधानमंडळाने मदत केली पण विधानमंडळाच्या बाहेर असणारे जे लोक आहेत जे पुन्हा कधी सत्तेमध्ये येणार नाही ते लोक आता समाजाला या ठिकाणी बिघडवण्याचं काम करत आहे पण मराठा समाज सुसंस्कृत आहे मराठा समाजाला कळतं आहे की राजकारण कुठं चाललं आहे मराठा समाजाला न्याय भेटत असताना या ठिकाणी ही आगपाकड करणं ही काही योग्य नाही असं मला वाटतं आणि त्यामुळं जाणीवपूर्वक देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येत नाही सागर बंगला कशा करता काय बिघडवलं सागर बंगल्यावरने काय चूक आहे सागर बंगल्याची काय चूक आहे देवेंद्र फडणवीसांची काय चूक आहे त्या सुसंस्कार माणसाची काय चूक आहे त्या सुसंस्कृत माणसाची अरे चूक तर आहे ज्यांनी चाळीस वर्ष मराठा समाजाचे मतं घेतले त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही चूक तर आहे त्या उद्धव ठाकरेंची ज्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही त्यांची चूक आहे त्यांच्या घरावर तुम्ही जा ना जायचं असेल तर शरद पवारांच्या बंगला होता जायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या बंगला होता देवेंद्र फडणवीस कशा करता कशाकरता ब्राह्मण जात काढताय कशाकरता तुम्ही त्यांना डिवसताय कशाकरता त्यांनी काय चूक केली आहे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाकरता अहोरात्र काम केलं आहे हे मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तत्व जे त्या ठिकाणी टी व्हीसुद्धा दाखवू शकत नाही मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही असे वक्तत्व करून या संस्कार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम सुरू केलं आहे चुकीचं आहे देवेंद्रजीच्या स्वभावात ह्या बाबी नाही आहेत मी त्यांच्या बत्तीस वर्षापासून त्यांना ओळखतो आहे देवेंद्रजी उलट जीव कसा वाचेल मनोज जरांगेंना पूर्ण ताकदीने सेक्युरिटी देण्यापासून त्यांना प्रत्येक बाबीचं संरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं गृहमंत्री म्हणून केलं आणि त्यांच्यावर या पद्धतीने आरोप करणे निष्कलंक माणसावर आरोप करणे हे काही आम्हाला मान्य नाही आहे खर तर हा प्रचंड वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि हे या महाराष्ट्राला दुखवणारे वक्तत्व जनांगीने केले आहेत